दरम्यान अहमदनगर मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शन केली। दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती सरकार फटाके बंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि यामुळे एसटी स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडत त्यांनी हे आंदोलन केलं। दिवाळीमध्ये फटाके हा महत्त्वाचा घटक असून यावर बंदी आणून सरकार हिंदूविरोधीत काम करत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला। यासोबतच ऐन वेळेला निर्णय घेण्याची शक्यता असल्यामुळे फटाके विक्रेत्यांचं यात मोठं नुकसान होईल। मात्र पर्यावरण मंत्र्यांच्या हट्टासाठी राज्य सरकार हा निर्णय घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। कुठेतरी पर्यावरण मंत्र्यांचा बाल हट्ट पुरवण्यासाठी, आदित्य ठाकरेंचा बाल हट्ट पुरवण्यासाठी ठाकरे सरकार हिंदुत्वावर खाला घालण्याचा प्रकार करत आहे। त्याच्यामुळे मनसेने याला पूर्णपणे विरोध केला आहे। त्यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे सर्व महापालिकांमध्ये त्याचा संबंधित ठराव करायचा व त्या त्या भागात बंदी आणायची। त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही इथे फटाके वाजवून सरकारचा निषेध केला आहे व महानगरपालिकेने जर ठराव केला तर आम्ही आयुक्ताच्या दालनात जाऊन फटाके वाजवू, एवढा असा इशारा मी या ठिकाणी देत आहे।